कोविड-19 संकटाच्या फाटभुयेर सरकार विसरले ना म्हादयक, कायदेशीर सोपस्कार केल्यात पुराय, मुख्यमंत्र्यान मीडियाक परतून दिले आश्वासन। खावटी घातली जाग्यार, चोडणेच्या 100 शेतकारांक थकाय, भात रोवपा फाटली आडमेळी जाली पैस। बेतोड्या आणि कवळ्या चलताले दोंगर कापपाचे बेकायदेशीर काम, फोंडा रान अधिकाऱ्यांनी गुन्ह्यावाची केली नोंद, 2 जेसीबी आणि 1 ट्रक घेतलो ताब्यात। प्रायव्हेट बशी चलोवपाक घेवपाचेर येरादारी मंत्री करता विचार, फी आणि लायसन्साची रक्कमय माफ करपाची असा येवजण। योकार, हांव शिवेंद्र तारी, पळयात खबरो विस्तारान। 5व्या दिसाय भारतान कोरोनाच्या केशींनी उडी मारल्या। फाटल्या 24 वरां भितर 6,000 कोविड-19 केशींची नोंद जाल्या। पुराय आंकडो 1,46,00,000 पावला। एक्टीव केशींचो आंकडो 80,000 जाल्यार 60,000 दुयेंती बरे जावन घरा गेल्यात। जाल्यार गोंयात आनीक 3 पेशंट सापडिल्ल्यान एक्टीव केशींचो आंकडो 47,000 पावला। भारतांत एकाच दिसांतलो कोविड-19 आंकडो जाला 6,460। फाटल्या 24 वरां भितर 154 मरणांची नोंद जाल्यार 3,014 कोरोना पिडेस्तांक जिवदान मेळ्ळां। आतां मेरेन भारतांत 1,46,371 कोविड-19 केशी नोंदयल्यात। एक्टीव केशी 80,000 पावल्यात। 4,167 मरणांची नोंद जाल्या तर 60,491 पेशंट बरे जाल्यात। महाराष्ट्राचो आंकडो 52,667, गुजरातचो 14,460, तामिळनाडूचो 17,082 जाल्यार दिल्लीच्यो केशी 14,053 पावल्यात। संवसारांत एका दिसांत 1,00,000 वयर कोरोना पिडेस्त सापडल्यात। कोविड-19 केशींनी 56,00,000 आंकडो केन्नाच हुंपला। 3,48,00,000 लोकांच्या मरणाची बातमी आयल्या जाल्यार 23,88,00,000 परस चड पेशंट बरे जाल्यात। गोवा 365 ब्युरो रिपोर्ट। म्हादयच्या विषयाचेर सरकार गंभीर असा। कोविड-19 काळातय आपली नदर ह्या विषयाचेर आशिल्ल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले। पळयात मुख्यमंत्र्यान दिल्ली जाप। म्हादयच्या विचाराचेर आमी सिरियस आसा। जरी बऱ्याच जाणांक दिसले की कोवीड फायट चालू आसली म्हणून म्हादयचो विसर हो म्हाका पडूंक ना। आय मीन टच विथ माय एजी एंड ऑल द लिगल टीम, ताजेर वेवस्थीत रित्या ऑब्जेक्शन दिवपाक जाय, कितें करपाक जाय पळय न्ही, त्यो सगळ्यो गजाली गोंय सरकारान केल्या आनी आमी तितकेच सिरियस आसा त्या विशयाचेर। जरी तेंच्यांनी दिलें आसत जाल्यार त्या विशयाचेर कितें करपाक जाय, वी आर इन टच विथ द सरकार। सोडणेच्या शेतकारांनी परत शेतांनी देवपाची तयारी केल्या। बांदांची दुरुस्ती केल्ल्यान शेतां करपाक तेंच्या खातीर अनुकूल वातावरण तयार जालां। 3 व्हडली खावटी आसली, सरकारी अधिकाऱ्यांचे मदतीन तांची दुरुस्ती जाल्ल्यान शेतकारांनी समाधान उक्तायलां। ह्या वाठारांत सुमार 100 शेतकार शेतां उक्तात। परत परत पडपी खावट्यांचो शेतकारांक त्रास जातालो। खावटी पडल्या उपरांत शेत जमनीत खारें उदक घुसता आनी पुराय शेताची वाट लागता। खारें उदक भरिल्ल्यान जायते जाणांनी शेतां करपाची सोडूनय दिल्ली। आनी फुडल्या 4-5 दिसां भितर थंयची जी मानस पळय आसा ती बी बांदतले ते, आनी त्या प्रमाणे हो उदक जो येवपाचो पळय भितर हे आसा दोनूय खासदार, त्याच प्रमाणे हेवटेन कातर खासदार पळय आसा थंय बी तशेंच करताले। दारां गाडप आनी ती बी मानस पिड्ड्यार जाल्ली। दारां गाडप आनी भितर उदक घेवप अशें चलता हे नुस्तें खावपाचें आनी नुस्त्याचो धंदो करपा खातीर। तेय बी आतां 4-5 दिसां भितर ती मानस घालतले, आनी त्या मुळे तात्पुरतो तरी हो प्रश्न पळय आसा तो सुटलो। हेवटेन कांतर खाजांचो बांद तर एकदम बेस्ट आहा, थंय 60-70 शेतकरी आसा। आतां शेतकऱ्यांनी फुडें सरूंक जाय। आतां कोविड-19 आमकां कळून आयलां की जेवण हें सामकें इम्पॉर्टंट, आनी प्रत्येकान आपआपल्या गांवानूच वेवसाय कितें तरी करून पोट भरूंक जाय। आनी त्या मुळे सगळें हांव एक आव्हान करता की हें सगळें जरी केलें, आतां 8 कोटी खर्चून त्या गांवा खाजनाचो बांदूय बांदपाचो आसा। एक ह्या फुडल्या 1-2 वर्सांक तो जातलो। सरकार इतले पयशे खर्च करता पण शेतकरी आपली जबाबदारी कितें करिना। शेतकऱ्यांनी बांद बांदपाक जाय सारके, कारण बांद बांदप, बांदाचे रिपेर करप, बांदाचे मेंटेनन्स करप ही सगळी जबाबदारी त्या शेतकऱ्यांची ज्यांची थंय शेतां आसा पळय ताणी ती टेनन्स कमिटी करूंक जाय। ताजे मार्फत हें सगळें मॅनेज करपाक जाय। दुसऱ्यांक हें दिवप कांय उपयोग ना, दुसऱ्यांचो कांय गुन्न ना, आमदाराचो गुन्न ना, बाकीच्या लोकांचो गुन्न ना, पंचायतीचो गुन्न ना, हातूंत गुन्न कोणाचो आतां शेतकऱ्यांचो, कारण जबाबदारी तांची, ते आपली जबाबदारी सारखी करिना म्हणून हे असे प्रसंग येतात। आता ताणें आपली शेतकळा ती कसपाक जाय,
शेतां तांणी हें करपाक जाय, शेतांचो उपयोग करपाक जाय, थंय पिकोवंक जाय, भात पिकोवंक जाय, भाजी पिकोवंक जाय, आनी बांदाचे मेंटेनन्स करूंक जाय, पावणी सारकी करपाक जाय, स्लुईज गेट जाती सारकी पळोवंक जाय. जर तांणी हें सगळें केलें जाल्यार जें कितें आमी जें करता पळय ताजो फायदो मेळटलो. आनी हें मेन रिजन हें आहा, बुडलां पळय, बुडलां जाल्यार कांयच सोल्युशन ना. दुसरे वटेन ती मानस आसता, ते वटेन ती मानसूय तुका जे कोण मानशेकार आसता पळय ते मातशे त्रास केल्या उपरांत ती डॅमेज जाली जाल्यार ते वटेन उदक येता, ते वटेन उदक जाता. तुमी आतां कितें म्हणटा की हे केल्या उपरांत करतले अशें दिसता तुमकां शेतकार? करूंक जाय तिणी, म्हाका दिसता आमी तेंकां फोर्स करूंक शकता. आतां हांव म्हाका जर दिसता हांयें हें घेतलां पळय हांव तेंकां फूल कॉन्फिडन्स दिवंक शकता तुमी रोवचे. आनी कितें आहा जाल्यार गोवोरमेंटा कडसून घेवन आमी जे ज्यो रानटी कोण हे येता तेंकां ते वटेन कंपाउंड घालून ते सुद्दां आमी हे करपाची म्हाजी तयारी आसा. शेतकारी समजता कितें तेंकां म्हणजे हे मेळटलो अशें काम बी रेवेन्यू कितें मेळटलो शेतकऱ्यांनी केलें जाल्यार? रोयत जाल्यार तेतून थोडे इनकम ना, लाखांनी इनकम आहा तेका. एक म्हाजेंच जर सांगलें जाल्यार हांव एक शेतकार आहा तितून, म्हाका एकट्या मनशाक म्हाका दिसता तशें इनकम आं इनकम 20-25 हजार इनकम म्हाका बेश्टें येवंक शकता. म्हाका जेवण दवरून जें भात हांव विकता पळय तें म्हाका एकट्याक कितली इनकम येवंक शकता जाल्यार तूं 200-300 शेतकाराची कितली इनकम तें तुका कॅल्क्युलेट केल्यार तुका कळटलें. ओके, थँक्यू. गोवा 365 खातीर चोडणेच्यान महेश गोवेकार. आतां हे एक ल्हान सविसव. विसवा उपरांत येवकार, पळोवया फुडल्यो खबरो. शेजारची राज्यां एनआरआयक येवकार दितात, पूण गोंयचे सत्ताधारी आमदार परदेशांनी आडकून पडिल्ल्यांक गोंयांत परत हाडात अशी सादी मागणी गोंय सरकारा कडेन करिनात. कसलोच भेदभाव करिनासतना आनी अर्थीक भार घालिनासतना गोंयच्या खलाशांक बेगोबेग विमानांतल्यान घेवन येयात. गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आनी खलाशांच्या शिष्टमंडळान गोंयच्या मुख्य सचिवाक निवेदन भेटयलां. गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसाय, जयेश साळगांवकार, विनोद पालयेकर, काँग्रेसीचो लॉरेन्स रेजिनाल्ड, सी फेरर्स असोसिएशनाच्या मुखेल्यांनी गोंयच्या मुख्य सचिवाक मंगळारान निवेदन भेटयले. बिगर गोंयकारांक तपासले बगर राज्यात घेवं नाकात, पेड क्वारंटायनात भेदभाव करूं नाकात, क्वारंटायनाचे प्रक्रियेचेर व्हाईट पेपर काडात, परदेशांत आडकून पडिल्ल्या खलाशा खातीर वंदे मातरम मिशन फ्लायट सुरू करात, अश्यो जायत्यो त्यांच्यो मागण्यो आसात. प्लीज डू नॉट डिस्क्रिमिनेट, लेट आवर ब्रदर्स कम बॅक बिकॉज दे नीड टू गो बॅक अगेन. द मोर डिले इट टेक्स फॉर द शिप्स टू कम, द मोर डिले फॉर देम टू कम होम, दे विल लूज देअर जॉब्स अँड गोवा गव्हर्नमेंट हॅव नॉट हॅव अ कॅपॅसिटी टू गिव्ह एव्हरीबडी जॉब. प्लस द पीपल फ्रॉम द गल्फ, दे आर ऑल्सो लूजिंग देअर जॉब्स. They are not rich people, they have lost their companies will never pay this quarantine money and they don't have money for 2 months. They are pleading, not even one flight, Vande Bharat mission have not landed to Goa yet. Are, where is your Vande Bharat mission flight? In Kuwait itself we have 85,000 Goans. All over Gulf, UAE have 1.5 lakhs in Goans. And I know from my capacity, from ours, we have got individually one person to Kerala, to Bombay. Even this government have not bought even one flight to Goa. And I would like to ask our MLAs who are there from Salset especially, tumi Galfa ka hai te loga, Kuwait hai te loga, Dubai so Goya adpak tumi ajun flight a kida demand kelna. So you see Kerala per day 15 flights, I mean per week 15 flights. Kerala, Gujarat, Kerala, Delhi, Kerala, all are coming to Kerala. Why? Their government is welcoming the NRIs because even yesterday the statement made by Kerala Chief Minister, we welcome our NRIs because they are the backbone of our economy. So today we have been almost asking, so please government, even 7 days is good, but still do not discriminate. If people from Maharashtra, Gujarat, Tamil Nadu, from hot zone, they can pay 2,000 and come home. When they were not quarantined, our brothers or the seafarers who have been 60 days on board, tested COVID, everything is there, they are free, they are clean, plus 800 who are here, they are the example. They have been negative, still they are struggling to come home, so this is not fair. So we ask the government, please reconsider, let our seafarers also, the guys who are coming from the Gulf countries also, have the same procedure, do that COVID test and go home for home quarantine. Amje demand also. की एक म्हणल्यार डू अवे विथ द डिस्क्रिमिनेशन. हे जे डिस्क्रिमिनेशन आहा ते काडून उडयात, सगळ्यांक इक्वेलिटी दियात.
जे नॉन गोवन्स येतात तांकां टेस्टिंग कंपलसरी करातूच, तांकां तुमी कशें घेतात तशें भितर, तांचे एक हें दिता एफिडेविट दिता आनी ताचेर तुमी तांकां भितर घेता. सो गोवा स्पेसिफीक एस ओ पी म्हणटा तो जावपाक जाय. गोंयकारांचो जर सरकार हो जाल्यार गोवा स्पेसिफीक एस ओ पी जावंकूच जाय. भायर आडकून पडिल्ल्या खलाशांची अवतिकाय काँग्रेसीचे रेजिनाल्डान सांगली. जाल्यार सरकारान खलाशा कडेन कशी आडनदर केल्या ते खलाशी संघटनेचो एक वांगडी सांगता, पळयात. भायर सांग लोक आहाय थोडे कॅम्पान आहाय क्वेट UAE थोडे कॅम्पान आहाय तेंगे हें काबार जालो आहा तेंगेले नो दे कॉन्ट्रॅक्ट इज ओवर. द मोमंट कॉन्ट्रॅक्ट इज ओवर दे इन्शुरंस इज क्लोज. मोमंट इन्शुरंस इज क्लोज हेल्थ तेंकां हें मेळना. इफ समथींग हॅपन्स टच वूड कितें जालें जाल्यार आज तेंकां हॉस्पिटल कॅर मेळना तेंकां. दे आर ऑन द रोड रस्त्यार आहाय तेंक सॅलरी ना तेंक जेवण सारकें ना. आयडेंटिफाय कोर तेंक पयलीं हाड तेंय सॉल्व ना. कोणा पण गेलें ना थिंगां मायनींग ट्रक कितको भितर हाडपाचें बेगीन तें चालू आहा. मडो कितको स्टार्ट करपाचो तें चालू आहा. कॅजिनो केदो कॉमेस करया त्यो डेट फिक्स जाय तें डेट पडपाक लागले त्या मडक्या नंबरा मशीन फाल्यां बरां तशें करून डेट पडपाक लागले. ऑल दीस इज नॉट इन द इंट्रस्ट ऑफ गोवा. सो मगे मागणें गव्हर्मेंटाक लिसन टू द वॉयस ऑफ द पीपल. डोंट बी अ गव्हर्मेंट वीच इज फॉर प्रो रीच. हे पेड क्वारंटायन कित्याक लागून? कित्याक आमगे हितू जॉब इफेक्ट जातले. कंपनी वील नेवर हायर बॅक. गोवा इज अ स्मॉल स्टेट. कंपनी ऑल टायम नाका हे स्टेटी आमकां मनीस नाका. कंपनीन सद्या इतली बर्डन घेयलो आहा की आमकां खूंय खंयच्या गांवां सावन आमकां आमगे गांव पावपाक इतू बर्डन घेयलो आहा. आमगे स्टेट हे भाशेन आमगे स्टेट आमगे कंपनी हे भाशेन टॉर्चर करता पे क्वारंटायन कर म्हणटा. वी कॉर डेफिनेटली लूज अवर जॉब्स. आनी वी एज अ सी फेरर्स वी हॅव ब्रेड एंड बटर फॉर अवर फॅमिलीज. हाल्यां आमगे जॉब गेले जाल्यार गोवर्मेंटाचे आमकां जॉब दिवपा जावपा नाय. गोवर्मेंटा कडेन इतली कॅपेसिटी आसपाना हे सगळे सी फेरर जॉब दिवपाक. सो वाय वी आर फायटींग? कित्याक आमकां आमगे कंपनीचे बर्डन घायलो आमकां नाका. कंपनी आर डूइंग बीग फेवर्स फॉर अस. ते आमकां आमगे स्टेटी आमकां हाड पावयता हितूर पासून आमगे गोवर्मेंट आमकां कांयच करपाक सोदना. हेजे आमकां दिसता आमकां आमगे गोवर्मेंट आमकां सी फेरजांक कांयच वेल्यू दिना. गोवा 365 खातीर पणजेच्यान अनिकेत नार्वेकार. बेतोडे आनी कवळ्या बेकायदेशीर काम करपी 3 JCB मशिनां आनी 1 ट्रक ताब्यांत घेतला. झाडांची कत्तल चालल्या अशें कळटकच फोंडेच्या रान विभागान गुन्यांव नोंदयल्या उपरांत ही कारवाय जाली. बेतोड्यात चलिल्ले हिल कटींग खासगी सुवातेत जाल्यार कवळेचे खासगी रानात चलिल्ले. सरकारान गोंयचे दोंगर काबार करपाक सुरवात केल्या ते बरोबर सैमीक सोबीतकाय लेगीत. एग्रेसीव्ह गोवन्सचो संतोष तारीन आरोप केला. सरकारान आता असल्यो राटावळी बंद करच्यो. गोंयची सैम सोबीतकाय राखून दवरपा खातीर सरकारान पॉलिसी करपाची गरजय ताणें उक्तायली. गव्हर्नमेंट डेव्हलपमेंटच्या नांवार रस्ते करता फ्लायओव्हर करता बट ही रस्त्याक आणि फ्लायओव्हरांची माती यूज करता ती खंयच्यान हाडटा. एक असो इन्सिडंट जाल्लो ढवळे आणि फार्माकुडीचो बायपास रोड असा तेजेर फिलिंग करपा खातीर माती हाडटा बट आम्ही इन्व्हेस्टिगेट केले की ही माती खंयच्यान हाडटा ती. सो हे पळोवंक गेले जाल्यार कवळे पंचायती एरियेन एक हिल कटींग जातालें. सो फर्दर इन्व्हेस्टिगेट केले जाल्यार ते प्रायव्हेट फॉरेस्ट लँड तेतून हिल कटींग जातालें. सो आमी 14 मे एक कंप्लेन दिल्ली फॉर चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट डेप्युटी कलेक्टर पंचायत आनी आमचे TCP. सो आमचो डिमांड असो गव्हर्नमेंटा कडेन की हे जे हिल कटींग जाता आनी हो जो डेव्हलपमेंट करता तेजेर इन्व्हेस्टिगेशन जावचें. लास्ट वीक वी हॅड फाउंड 2 ऑफेन्स केसीस विच इनवॉल्व कटींग ऑफ ट्रीज एज वेल एज ऑफ हिल कटींग. सो देर वर 2 डिफरंट सेपरेट केसीस. वन वॉज डिटेक्टेड इन बेतोडा सर्वे नंबर 292 वेरिन वी हॅड सीज्ड 1 JCB. दॅट ऑफेन्स वॉज कटींग ऑफ ट्रीज अँड प्रिपरेशन ऑफ अ रोड विच वॉज not having any legal permissions from any authority. So we have seized that JCB in that case. And in second case, there was illegal hill cutting as well as tree cutting. So therein we have seized 2 JCBs and 1 truck. And that has happened in a survey number 4x1 in Keola village near Kapileshwari. This property is basically identified as a private forest. So they also were not having any legal permission from any authority. So in that sequence, we have seized these machineries.
and they are available with us as of now. We have booked separate offence cases and further inquiries in progress. गोवा 365 खातीर फोणेच्यान कृष्णा नायक. परतून घेऊया एक व्यावसायिक विसाव. विसाव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. मडगांवचे न्यू मार्केट मंगळारच्यान सेगीत उक्ते दवरपाचे थारायला. आयताराय लेगीत सोशल डिस्टन्सिंग पाळिनात अशें लक्षात येयल्या बरोबर पुलीस मार्केट बंद करपाक येयल्ले, पूण मार्केट असोसिएशनान बंद करपाक न्हयकार दिलो. ताका लागून वातावरण मात्शें गरम जालें. कांय जाणांनी दुकानां बंद केलीं जाल्यार मार्केट असोसिएशनान बंद करपाक सरळ न्हयकार दिलो. लॉकडाऊनाचे फाटभुंयेर मडगांवच्या गांधीनगर आणि न्यू मार्केटातल्या पसरकारांक पालिकेन कांय गायडलायन्स घालून दिल्ल्यो. ते प्रमाण एक दीस अर्दी जाल्यार दुसरे दिसा उरिल्लीं दुकानां उक्ती दवरताले, पूण फाल्यांच्यान सगळींच दुकानां उक्ती दवरपाचो मार्केट असोसिएशनान निर्णय जाहीर केलो आनी ह्या निर्णयाक थळाव्या आमदारान मान्यताय दिल्ल्याचें तो सांगता. कितें आतां चड लोक येना मार्केटान आनी सगळीं शॉपां पयस पयस आसा, तशें डिस्टन्सींग दवरतात, सॅनिटायझर दवरलेले आसा मार्केटान आनी ते पाळटा आमी, म्हणून आमी मार्केट ओपन दवरलां. आमच्या MLA-क विचारून ओपन दवरलें, आमकां टॅक्स रिलीफ म्हणटा कांय दिवना सद्या तरी. म्युनिसिपाल्टी आमकां गायडलायन्स एक कांय धाडूना, आमच्या प्रेजिडेंटाकूय धाडूना, आमकांय धाडूना की टॅक्स रिलीफ दिले जाल्यार एक वेळ आमी चिंतपाक जातालें, टॅक्स रिलीफ कांय ना. आनी शिवो जे गायडलायन आमकां पयलीं तेणें येलो लायन आनी व्हायट लायन दिल्ली, ज्या प्रमाणे आमी येलो एक दीस ओपन जाताले एक दीस व्हायट ओपन जाताले त्या प्रमाणे आसलेले. अचानक आज आमकां कितें दिसलें मार्केट ओपन आसा जाता म्हणून आमी शिवोचे ह्या मार्केट इन्स्पेक्टरान जो पर्यंत सांगू ना तो पर्यंत आमी दुकान हांव काय उगडपा ना. गोवर्मेंटान जे कायदो दिला त्या कायद्या प्रमाणे वचपाचे आमची ह्या. आज अचानक कितें म्हणपाक लागले सगळे जाण मार्केट ओपन करा म्हणपाक लागले, थोड्यांनी मार्केट सगळ्यांनी जे सांगला त्या प्रमाणे थोड्यांनी ओपन केलें, पण म्युनिसिपाल्टी शिवन परती ऑर्डर दिली की जे काल ओपन आसले ते आज बंद आनी आज बंद आसले ते ओपन करप, येलो आनी व्हायट मेंटेन करप म्हणून सांगले. पण अशें आतां शिवन मनीस धाडले, पोलीस येयले आनी आज ती दुकानां बंद करपाक लागले. बॉर्डरीचे सगळे वेपार येता, खावपाची घेत तो बरा, कपडे येता, सिमेंट येता, लोखण येता, ते कोणा लागून येता? व्हडले बाबा लागून येता. ते तुम्ही स्टॉप करा आणि आमच्या गोंयकारांची चिंता घाता. म्युनिसिपाल्टी येऊन जर मार्केट बंद केले आमी बंद करपा ना. म्युनिसिपाल्टी कडेन चीफ ऑफिसर येऊ ना पुलीस येऊ, त्यांना सांगतले आमकां बोलून दिया आमी केन्ना उगडी करपाचे आनी किती करपाचे, बाकीचे पेमेंट तुम्ही करता आमकां जाल्यार आमी बंद करता. सर भायल्यान जे येता थंयचे तुम्ही म्युनिसिपाल्टी कंप्लेन केलां? आमी म्युनिसिपाल्टी कंप्लेन कितले फाटी केली, आतां भायल्यान सगळे लोक येवन वेपार करता, आतां सत्री आनी रेनकोट बीन भायल्यान विकता, म्हणजे आमी वेपारांनी इतले वेपार हाडले तो कितें करपाचो खावपाचो? हेंच गोवर्मेंटा कडेन म्हणून आतां तुमी वेपार आमचो घेयात आनी तुमी विकात, आमी दुकान बंद करता. आयज सर सगळें मार्केट ओपन, आयज फूल मार्केट, आयच्यान सगळें फूल मार्केट ओपन आसतले. आमी संडे पसून ओपन करतले, कित्याक आमच्या सिजनात इतलो तेप 3 महिने जाले आमी त्रास काडटात, आमकांय बायल भुरग्यां, आमकांय पयशे जाय, गरज आहात. एक दीस आतां हे दुकान उगडून पोट भरपी लोक आमच्या मार्केटांत ते पुलीस फोर्स घेवन येवन तुमकां बंद करपा? आमी बंद करपा ना. आमकां पयलीं लिखीत येयात, तुमी आमकां ही लायन मारून दिल्ल्यो. हे मडगांवांत न्यू मार्केट प्रेसिडेंट विनोद शिरोडकर आमगे विराज आनी आमची कमिटीन डिसिजन घेतलें फूल हे लायनी मारपाचें आनी कलेक्टर आनी चीफ ऑफिसर एग्री जाल्लो. आमकां कांय बरोवन दिवना तुमी कितले दीस बंद करतले कितले, हें आमचें डिसिजन आनी गोंयां म्हणटा तें डिसिजन व्हायट आनी येलो लायन मारपाक मडगांवकाराचे न्यू मार्केटा ट्रेड असोसिएशनचें एक्शन घेतलेली आनी ताका लागून ऑल गोवा ही स्टायल दवरलेली. ताका लागून आमी आयच्यान फूल लायन करता, आमची स्टायल अख्खी गोंयांत दवरची पडली, कित्याक गोंयांत सगळें ओपन धाडल्या. एक दाखयचे एक मार्केट बंद ना, नुस्त्या मार्केट ओपन ना, भाजी मार्केट ओपन ना, मागीर तर तुमकां कित्याक बंद? आमकांय कित्याक बंद? गोंयकारां लागून करा, कित्याक गोंयकाराचे पासेस पिड्ड्यार आहात न्ही. गोंयकार म्हणटा व्हेरी डेंजर लोक, पासेस काडटा काडटा आनी एक फाटी उठत तो स्टॉप जावपाक व्हेरी डेंजर जातो, हें इतलेंच तुमकां सांगता. गोवा 365 खातीर मडगांवच्यान रमेश नायक रावत. लॉसांत चलिल्ल्या खासगी बसवाल्यांक थोडी थाकाय दितना कांय अटींचेर कदंबा तेंच्यो बशी चलोवपाक घेवपाक शकतात असो पर्याय येरादारी मंत्री मॉविन गुदिनोन मांडलो. तशेंच फी लायसना कांय म्हयन्या खातीर माफ करपाचें थारलां अशें ताणें सांगलें. मॉविन गुदिनोन राज्यांतले सुमार 150 बशींची अवस्था जाणा जावन घेतली. बस धन्या कडेन ताणें चर्चा केली. COVID-19 संकटाक लागून खासगी बस सेवाय लुकसाणीत चलता हाचें आपल्याक भान आशिल्ल्याचें ताणें सांगलें. थोड्यो गोश्टी आमी केल्ल्यो आसात, तेंचे रिन्युअलां जीं आसात, तेंच्यो
इन्शुरन्स सोडून बाकीचे परमिटात जे असा फिटनेस सर्टिफिकेट जे असा दॅट वी हॅव डिसायडेड अँड सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज डिसायडेड दॅट वील बी वॅलिड अंटील जुलय एंड म्हणजे त्यांना आणि माझे पैसे परवा पडपा ना. थोड्यांनी बोललेले असा की ते आपल्या कॅन्सील जायत म्हणून ते आम्ही फुडले एका ॲडजस्ट करतले. सबसिडी त्यांची थोडी रिलीज जावना ती सबसिडी 70 केसीस येयल्यो असा त्यो हांवें आतां डायरेक्टर डायरेक्शन दिला ताबडतोब रिलीज करूं एटलीस्ट सम रिलीफ टू दॅम. लाँग टर्म कितें करपाचें गव्हर्नमेंटा कडेन फूल स्केल तांकां बसी चलोवपाक सबसिडी दिवपाक पडपा ना. आज कदंबा चलता ती सबसिडीचेर चलता म्हणल्यार आमी म्हणपाक शकता कित्याक सरकाराचे पयशांचे चलता ते कांय प्रोफीट करना. तरी आसतना मोदी एक हांवें हे बसवाले एक प्रपोजल दिल्लो जे बस आसा तांकां तुमी एक वर्कींग करा तुमकां कितले कॉस्ट येता चलोवपाक बस तुमकां कितले प्रोफीट मेळटा अदमासान अमके प्रोफीट अमके मार्जन तांकां धरून सगळ्यो बसी तरी आमी चलोवपाक गेले कदंबान जाल्यार कितें जावपाक शकता. एक सिनेरो आमी तो एनविसर्च केलो सिनेरो असो की थोडे अशे दोन पयशे जोडपाचे रूट आसतात ते जोडटा तिंगा कदंबा तरी मेळ्ळे आनी लॉस मेकींग रूट आसा तिंगा कदंबा मेळ्ळे ब्रेक इवन जावपाचे आनी कदंबा आनी मायज लॉस जावपाचे न्हू. वर्कींग कडून प्रायवेट बस ऑपरेटरां उमके पयशे मेळपाचे मेंटेनन्स सगळे तेंचे ड्रायव्हर सुद्धा त्यांचं फक्त कंडक्टर पैसे घेऊपी कदंबाचं म्हणजे वी विल इव्हॉल्व अ सिस्टम असं हांवें त्यांना एक प्रपोजल दिले. पहिले ते राजी नाशिल्ले आता त्यांनी पहिला पॅसेंजरूय आता लोक बाहेर सरना 50% कॅपॅसिटी जायना सो कदंबा प्रपोजल बरी बरी असतली सो ते सगळे येयला आमकां प्रपोजल दी आम्ही इव्हॅल्युएट करता आम्ही कडे एक्सेप्ट करतले. पणजी फोंडा मडगाव रुटा वेले बाकीच्या रुटांच्या ऑपरेटरांक घेऊन जसे उसगाव सावर्डे वाळपय तालिगाव असे मागीर मडगाव असे सगळे रूट ऑपरेटर्स आज आम्ही हांगा मिनिस्टराक मेळपाक आयले. कित्याक देड म्हयनो आम्ही सामके घराकडे दवरल्यो बसी तेज्या उपरांत आमचे कितें उलोवप जालें गव्हर्मेंटाच्या म्हणजे ऑनरेबल पावर मिनिस्टरा कडेन आनी आमी त्यो तेणी सांगल्या त्या प्लॅना प्रमाणे आमी थोडे दीस चलयल्यो आनी वर्कआउट केलें जे लॉसीस आमकां जावपाक लागले ते आमी सरकाराक दाखयले की अशे अशे लॉसीस जाता म्हणून आनी आमच्यो एक 10 दीस पयली आमच्यो गाडयो ऑटोमॅटीक चलोवंक परवडना म्हणून बंद पडल्यो. आमी गाडयो बंद करूं ना आमी खंयच्याच पब्लिकाक प्रवासाक आमी त्रास करूं ना आमी मागणे म्हणजे आमचे लॉसीस आमची पेंडींग उरलेली जी फ्युअल सबसिडी इन्शुरन्स सबसिडी ती एक मागणी आसली आमची त्यान भायर आमच्यो गाडयो बंद पडल्यार परवडना म्हणून त्यो त्या रुटांक कश्यो ऑपरेट करपाच्यो टॅक्सीस कशे आमी भरपाचे इन्शुरन्स कशे हे करपाचे त्यो आमी हे सॉल्व करपाक लागून आज तेणी आमकां आतां सांगलां की इन म्हणजे वर्कआउट करता आपूण केटीसी कडेन तुजे बाय किलोमिटरांनी कशें वर्कआउट जातलें आमी डायरेक्टरा कडेन डिस्कस करून 8 दिसांनी आमी कितें तो म्हणजे दोगांकूय फेवरेबल आसतलो असो फक्त तुमकां डायरेक्ट कितें दिवपाचें ना पूण दोगांचे वटेन एक बरें कितें एमिकेबल सोल्युशन जाता तसो तो कितें तरी एक काडटलो सोल्युशन आमकां आनी मागीर आमकां आपयतलो मिटींग घेवन कितें तरी फायनलायज करतलो 8 दिसांनी 8 दीस किंवां 9 दीस लागून तो पर्यंत आमी म्हणला की लोकांक त्रास जावचे न्हू आमी सदांचेच आमचे पॅसेंजर आमी लॉसीस बेअर करून हे 8-9 दीस कितें आसा ते आमी आमचे ग्रूप करून त्या रुटाक आमी सर्विसीस चालू करतले फायचर अशें आमचें सगळ्यांचें एक मत आसा. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाली. कोरोनाचे संकट भारत पेलताच ते फाटोफाट अन्नाच्या उणावाचे संकट देशाचेर येऊं येता अशी स्थिती आसा. भाताचेर बसपी टोळ धोकादायक थारू येतात. सध्या तरी उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश इतलेच न्हय तर महाराष्ट्रातय हो भय निर्माण झाला. चढ फटको बसला तो राजस्थानाक. ह्या टोळाकडेन आडनदर करून भागचे ना. भाताक आखरी फुटली काय तेचेर हल्लो करतात. 4 सप्तका भितर तेंची वाढ जाता. हो टोळ दिसपट्टो आपल्या जीवाच्या आकारा इतली वनस्पत खाता. पुराय झुंड 100 टन वनस्पत खावपाक शकता. एकीकडल्यो वनस्पती खाऊन झाल्या उपरांत ते दुसऱ्या वाठारात वयतात आणि वयताना हेर झुंडांक थंय वनस्पत आशिल्ल्याचो वास दितात. टोळ झुंड सोमारा पूर्व पाकिस्तानातल्यान आयली. झुंडीन राजस्थानातल्या जयपुराचेर आदी हल्लो केलो त्या उपरांत हे झुंडींनी गुजरातातल्या पिकांकडेन आपलो मोर्चा वळयलो. मागीर उत्तर प्रदेशचो झांशी जिल्लो आणि त्या उपरांत ते टोळ मध्य प्रदेशात गेले. आतां पूर्वेकडल्या महाराष्ट्रातले 5 गांव संकटा खाला आयल्यात. तांचे पासून राखण करपा खातीर कृशी कर्मचाऱ्यांनी वखदांचे फवारे मारपाक सुरवात केल्या.
दिल्ली ह्या हल्ल्यापासून सादूर रावल्या. गोवा 365 खातीर समीप नार्वेकर. आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.gova365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. त्या भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. मोगासचो.